लास्ट लेक्चरला आपण केमिकल कायनेटिक्स मधला 6.3 पर्यंत आपण डिस्कस केलं होतं, आता आपण 6.4 डिस्कस करणार आहे, ज्याचं नाव आहे आपल्याला इथं दिसतं मॉलिक्युलरिटी ऑफ एलिमेंटरी रिएक्शन. पहिला हेडिंग आहे आपल्याला एलिमेंटरी रिएक्शन. एलिमेंटरी रिएक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये आपला काय असणार आहे, फक्त एलिमेंट असणार आहे आणि त्याची सिंगल स्टेप मध्ये काय होणार आहे, रिएक्शन होणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, एलिमेंटरी रिएक्शन. एक्झाम्पल घेतोय आपण O3. O3 जर डायरेक्ट आपण जर राईट हँड साइड बघितली तर आपल्याला काय मिळते, ऑक्सिजन O2 आणि काय मिळते O. आता हे सगळे काय असतील, आपले गॅसेस असतील, तो भाग वेगळा. पण आपल्याला बघायचं काय आहे नेमकं, तर एलिमेंटरी. एलिमेंटरी म्हणजे काय सांगितलं, तर त्याच्यामध्ये इलेमेंट असणार आहे आणि त्याची काय होणार आहे, रिएक्शन होणार आहे. मग आता इलेमेंटरी मध्ये सगळ्यांनी लक्षात घ्या, कोणाचं काय महत्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे, आर. आर म्हणजे काय असतो, तर रिएक्टंट हा तुमचा काय असणार आहे, सिंगल असणार आहे. मग आता इथं जर तुम्ही सेकंड रिएक्शन बघत असाल तर CH3CH2I याचं कन्वर्जन आपल्याला C2H4 आणि उरलेला तुमचा एक हायड्रोजन उरेल आणि एक आयोडीन उरेल म्हणजे H आहे. मग आता जर बघितला तर ही रिएक्शन काय झालेली आहे, सिंगल स्टेप मध्ये झालेली आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, काय रिएक्शन ऑकर्स इन सिंगल स्टेप. म्हणजे त्याच्यामध्ये दोन किंवा तीन स्टेप काम होणार नाही, डायरेक्ट कसं काय होणार आहे, एक स्टेप मध्ये त्याचा आपल्याला रिएक्शन भेटणार आहे. त्या रिएक्शनला आपण काय म्हणणार आहे, एलिमेंटरी रिएक्शन म्हणणार. आता जर दुसरा जो पॉइंट बघतोय आपण तो कोणता आहे, मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन. मॉलिक्युलरिटी म्हणजे काय असणार आहे, तिथं मॉलिक्युल्स असणार आहे. आता हे मॉलिक्युल्स जर आपण पहिल्या रिएक्शन मध्ये बघितलं, इथं काय O3 आणि O बघा, तर इथं मॉलिक्युल्स किती मिळाले आपल्याला, दोन मिळाले. म्हणजे तिची मॉलिक्युलरिटी किती होणार आहे, ह्या रिएक्शनची मॉलिक्युलरिटी किती झाली पहिल्या रिएक्शनची, बोला किती मॉलिक्युल्स भाग घेते, ह्या आणि या दोन मॉलिक्युल्स भाग घेते. म्हणजे मॉलिक्युलरिटी आपल्याला किती मिळेल, मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन किती मिळाली आपल्याला पहिल्या रिएक्शनची, तर दोन मिळाली. आणि दुसरी जर रिएक्शन बघितली तर हे NO2 ची किती मॉलिक्युल्स आहेत, दोन आहेत. म्हणजे त्याला काय म्हणणार आहे, मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन किती मिळाली आपल्याला, 2 मिळाली. मग आता ही मॉलिक्युलरिटी आपल्याला वेगवेगळे, जर मॉलिक्युल तुमचा एक असेल, मॉलिक्युल एक असेल तर मॉलिक्युलरिटी किती असणार आहे, एकच असणार आहे. त्याला काय म्हणणार आहे आपण, युनी मॉलिक्युलर. ओके, युनी मॉलिक्युलर म्हणणार आहे. जर मॉलिक्युलर्स दोन असतील तर मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन दोन म्हणजे काय होणार आहे, बाय मॉलिक्युलर होणार आहे. काय होणार आहे, बाय मॉलिक्युलर. म्हणजे इथं दोन साठी काय घेणार आहे आपण, बाय मॉलिक्युलर, आणि तीन साठी काय घेऊ आपण, 3 साठी ट्राय मॉलिक्युलर, त्याचबरोबर 4 साठी काय घेऊ, टेट्रा मॉलिक्युलर. म्हणजे अशा पद्धतीनं ही TRA टेट्रा मॉलिक्युलर रिएक्शन, हे झाले कसे, मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन. सिंगल मॉलिक्युल असेल तर युनि मॉलिक्युलर, बाय मॉलिक्युल असेल तर, दोन मॉलिक्युल असेल तर बाय मॉलिक्युलर, तीन असतील तर ट्राय मॉलिक्युलर, आणि चार असतील तर टेट्रा मॉलिक्युलर. मॉलिक्युल्स काउंट करायचे इथं आपल्याला, जर पहिली जर रिएक्शन बघितली तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतात, दोन मॉलिक्युल जर दिसतात, जे की आपला O3 आणि O आहे, त्या दोघं दोन आहेत, म्हणून मॉलिक्युलरिटी काय झाली, दोन आहे. दोन म्हणजे ही रिएक्शन काय झाली, रिएक्शन इज अ बाय मॉलिक्युलर. इथं जरी NO2 चे मॉलिक्युल्स बघितले तर ते मॉलिक्युल्स किती येतात, दोन. मग आता जो तिसरा पॉइंट आहे तो आपण बघूया, डिस्कस करूया, ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी ऑफ एलिमेंटरी रिएक्शन. मग आता इथं आपण दोन रिएक्शन घेऊ, पहिली कोणती रिएक्शन घेऊ, ही समजा ट्वाइस NO3 ट्वाइस NO2 गिव्स राईट हँड साइड काय मिळते आपल्याला, ट्वाइस NO+ काय मिळतोय, तर तो आपल्याला O2 मिळतो. मग आता ऑर्डर आपल्याला माहित आहे, रेट लॉ नुसार आपण ऑर्डर काढतो. रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतो आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. मग आता इथं आपली इथं कॉन्सन्ट्रेशन कोणाचं घेणार आहे आपलं, NO2 आणि आपल्याला दिलेली असते पॉवर. मग ऑर्डर म्हणजेच काय, तर ऑर्डर म्हणजेच जो एक्सपोनेन्शियल पॉवर असते रिएक्टंटची, त्याला ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणतो. म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन काय झाली, ऑर्डर ऑफ रिएक्शन काय झाली, ऑर्डर ऑफ रिएक्शन किती झाली, 2 झाली. पण मॉलिक्युलरिटी ऑफ एलिमेंटरी रिएक्शन किती होणार, किती मॉलिक्युल्स आहेत आपले, 2 आहेत. म्हणजे मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन काय होणार बघा, मॉलिक्युलरिटी ऑफ मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन किती असणार आहे, तर 2 असणार आहे. म्हणजेच काय म्हणणार आहे, त्याला आपण बाय मॉलिक्युलर म्हणणार आहे. काय म्हणणार, बाय मॉलिक्युलर रिएक्शन. ओके, बाय मॉलिक्युलर रिएक्शन. जर आपण समजा अजून एक एक्झाम्पल घेतलं एलिमेंटरी रिएक्शन मध्ये, तर एलिमेंटरी रिएक्शन कोणती घेऊ की, आपण जसं पहिलं एक्झाम्पल घेतलं, इथं आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. कोणता आहे तुमचा, तर CH3CH2I गिव्स
C2H4 प्लस काय येणार आहे तुमचा उरलेला कोणता असणार आहे HI. आता इथं जर ऑर्डर ऑफ रिएक्शन जर कॅल्क्युलेट करत असेल आपण तर ते ऑर्डर ऑफ रिएक्शन मध्ये आपल्याला पहिल्यांदा रेट येणं गरजेचं आहे. मग रेट हा आपल्याला काय असतो अकॉर्डिंग टू रेट ऑफ रेट लॉ तर काय असतो तो के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ व्हॉट इज दिस रिएक्टंट. मग तिथे येणार आहे तुमचा CH3 CH2I आणि याची पॉवर काय डिपेंड नाही म्हणजे काय असणार वन असणार. मग तिची ऑर्डर ऑफ रिएक्शन काय येणार आहे ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणजे कॉन्सन्ट्रेशनची पॉवर. मग आता इथं आपल्याला काय दिसतंय कॉन्सन्ट्रेशन कशाचं रिएक्टंटची याची पॉवर काय नाही म्हणजे काय असते वन असते. म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन काय येणार आहे ऑर्डर ऑफ रिएक्शन काय येणार आहे ऑर्डर ऑफ रिएक्शन काय मिळणार आहे आपल्याला वन मिळणार आहे. आणि मॉलिक्युलरिटी सुद्धा किती मिळेल बघा मॉलिक्युलरिटी आपल्याला काय मिळणार आहे मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन किती मिळणार आहे मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन किती मॉलिक्युल्स आहेत तिथे आपल्याला दिसतात तर वन आहे. म्हणजेच काय करणार आहे युनिमॉलिक्युलर काय करणार आहे युनिमॉलिक्युलर रिएक्शन युनिमॉलिक्युलर रिएक्शन. अशा पद्धतीने आपण जो 6.4 आहे त्याच्यात आपण तीन काय केले बघितले आहेत तर तीन सब पॉइंट्स बघितले आहेत ज्याच्यामध्ये पहिल्यांदा हेडिंग होतं तुमचं एलिमेंटरी रिएक्शन त्याच्यामध्ये काय घ्यायचं आहे तर एलिमेंट घ्यायचं आहे आणि त्या एलिमेंटचं ब्रोकन इंटू म्हणजे ते मेनी प्रोडक्ट मिळतील पण ही जी रिएक्शन असणार आहे ती काय होणार आहे सिंगल स्टेप मध्ये होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे एलिमेंटरी रिएक्शन. दोन नंबरचा भाग बघितला आपण कोणता मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन. मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन म्हणजे तिथं एलिमेंटरी रिएक्शन एक एलिमेंट असणार आहे तिथं मॉलिक्युल्स असणार आहे मग तिथं आपले मॉलिक्युल्स काउंट करा जर दोन असतील तर त्याला बाय मॉलिक्युलर म्हणणार आहे एक असेल तर युनिमॉलिक्युलर म्हणणार आहे. मग आता ह्या दोन्ही रिएक्शन मध्ये आपल्याला मॉलिक्युल्स किती दिसतील तर पहिल्या मॉलिक्युल पहिल्या रिएक्शन मध्ये सुद्धा दोन मॉलिक्युल्स आणि दुसऱ्या रिएक्शन मध्ये तुम्हाला एकच आहे पण इथं जर मल्टिप्लायर जर चेक केला तर किती आहे दोन मॉलिक्युलर आहे म्हणजे मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन दोन आहे दोन म्हणजे काय आहे बाय मॉलिक्युलर आलं. थर्ड जो पॉइंट बघितला तो ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी ऑफ एलिमेंटरी रिएक्शन. मग आता पहिल्यांदा आपण काय घेतलं बाय मॉलिक्युल साठी घेतलं याचे मॉलिक्युल्स किती आहेत आपल्याला दोन माहिती मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन दोन काढले तसे तर दोन मॉलिक्युलर पण ऑर्डर ऑफ रिएक्शन कशी काढतो तर जी पॉवर आहे त्याला आपण ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणतो म्हणजे सेकंड ऑर्डर ऑफ रिएक्शन आली आणि बाय मॉलिक्युलर रिएक्शन ही आली दोन्ही. थर्ड जो पॉइंट बघितला सॉरी आता नेक्स्ट पॉइंट बघितला तो आपला एलिमेंटरी रिएक्शनचा आहे आणि याच्यातला जो कॉन्सन्ट्रेशन आहे या कॉन्सन्ट्रेशनची पॉवर वन आहे म्हणजेच काय येणार ऑर्डर ऑफ रिएक्शन किती येईल वन येईल आणि त्याच्या त्याचबरोबर त्याची मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन किती येणार आहे युनिमॉलिक्युलर येणार आहे कारण की मॉलिक्युल त्याचा काय आहे वन आहे. याच्यानंतरचा आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आपला रेट डिटरमाइन स्टेप आहे. ओके आता आपण नेक्स्ट आर्टिकल बघतोय रेट डिटरमाइन स्टेप. कोणतीही रिएक्शन जेव्हा प्रिपेअर होत असते जी एलिमेंटरी रिएक्शन आहे ती सोडून म्हणजे सिंगल स्टेप मध्ये रिएक्शन आहे ती सोडून तर त्या रिएक्शन मध्ये एक स्लो स्टेप असते आणि एक दुसरी असते ते फास्ट स्टेप असते. यामध्ये जो रेट असतो तो रेट कोणत्या स्टेप वर डिटरमाइन असतो तर तुमच्या स्लोएस्ट स्टेप वर काय असतो त्या रिएक्शनचा रेट डिटरमाइन होतो. मग आता त्याच्यामध्ये आपण एक रिएक्शन घेतोय ही जी रिएक्शन आहे ट्वाइस NO2 Cl गिव्स ट्वाइस NO2 प्लस Cl2 ही रिएक्शन दोन स्टेप मध्ये ऑकर होते म्हणजे ऑकर इन टू स्टेप. आता या दोन ज्या स्टेप आहेत ते मी तुम्हाला इथं रिप्रेझेंट करतोय. कोणता आहे बघा NO2 Cl याच्यामध्ये आपल्याला राईट हँड साइड त्याच्यामध्ये आपल्याला जी राईट हँड साइड येते ती ट्वाइस NO प्लस Cl2 सॉरी NO2 प्लस Cl NO2 प्लस काय येणार Cl येणार. मग आता ही जी स्टेप आहे ती कोणती स्टेप आहे तुझी स्लो आहे स्लो स्टेप आहे आणि जी फास्ट स्टेप आहे ती कोणती आहे बघा NO2 Cl प्लस हा जो Cl आहे आणखीन आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्याला फायनल जो प्रोडक्ट मिळणार आहे तो कोणता मिळणार आहे तर NO2 प्लस काय मिळणार आहे Cl2. मग आता याची ओव्हरऑल रिएक्शन बघितली तर आपल्याला बघा डाव्या साईडला काय आहे तुमचा NO2 Cl NO2 Cl पाहिजे NO2 Cl आला जो Cl आहे तो कॅन्सल झाला आणि उजव्या बाजूला काय मिळालं आपल्याला हे NO2 काय झालं तुमचं ट्वाइस NO2 आणि हा Cl2 मिळाला. पण ही जी दुसरी रिएक्शन ती काय आहे तुमची फास्ट रिएक्शन
मग जर यामध्ये रेट डिटरमाइन केली कोणत्या रिएक्शनवर डिपेंडेंट असते म्हटलेले आहे कोणत्या स्टेपवर डिपेंडेंट आहे तर स्लोएस्ट स्टेपवर डिपेंडेंट आहे मग स्लोएस्ट स्टेप कोणती तुमची फर्स्ट स्टेप आली मग स्लोएस्ट स्टेपवर जर तुमचा रेट रिएक्शन डिपेंड असेल तर तुम्ही रेट लॉनुसार काय म्हणणार आहे रेट इज इक्वल टू के इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट मग आता रिएक्टंट पहिल्या स्टेप मध्ये येणार का दुसऱ्या स्टेप मध्ये येणार तर पहिल्या स्टेप मध्ये येणार काय घेणार तर ती स्टेप काय म्हणजे स्लोएस्ट स्टेप आहे मग स्लोएस्ट स्टेप आहे म्हणून आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट कोणता घेणार NO2Cl आता जो नेक्स्ट पार्ट आपण बघतोय तो रिएक्शन इंटरमीडिएट जर रिएक्शन इंटरमीडिएट जर आपण चेक करत असाल तर फर्स्ट रिएक्शन मध्ये स्लो आणि सेकंड जे आहे फास्ट रिएक्शन मध्ये स्लो रिएक्शन मध्ये काय प्रोड्यूस झाला आहे सीएल प्रोड्यूस झाला बघा इन द स्लो रिएक्शन मध्ये काय झालंय सांगा स्लो रिएक्शन मध्ये काय प्रोड्यूस झाले स्लो रिएक्शन मध्ये किंवा स्लो स्टेप मध्ये काय म्हणजे स्लो स्टेप मध्ये काय प्रोड्यूस झालंय सीएल प्रोड्यूस सीएल काय झालेला आहे तुमचा प्रोड्यूस झालेला आहे आणि जो फास्ट स्टेप आहे पक्की बघा फास्ट स्टेप आहे त्या फास्ट स्टेप मध्ये काय कंज्यूम झाले दिसतंय तर सीएल कंज्यूम झाले दिसतंय म्हणजे सीएल कंज्यूम झाले दिसतंय म्हणजे जी इंटरमीडिएट जे रिएक्शन इंटरमीडिएट असणार आहे तो कोणता असणार आहे सीएल थोडक्यात काय डायरेक्ट उजव्या बाजूतून जे कॅन्सल होत आहे ते काय असणार तुमचं रिएक्शन इंटरमीडिएट म्हणजे जो आहे तो रिएक्शन इंटरमीडिएट कोण असणार आहे तो तुमचा सीएल असणार आहे कोणता असणार आहे सीएल असणार मग आता ह्याच्यावर डिपेंडंट एक क्वेश्चन आहे आपल्याला क्वेश्चन प्रॉब्लेम नंबर 6.7 याच्यामध्ये काय सांगितलंय बघा अ रिएक्शन ऑकरिंग फॉलोइंग स्टेप मग दोन स्टेप दिलेले आहेत एक फास्ट स्लो स्टेप आहे एक आहे ती फास्ट स्टेप आहे आपला आर्टिकल काय म्हणतो बरोबर स्लो स्टेप आणि फास्ट स्टेपच्या नंतर क्वेश्चन मध्ये काय विचारलं राइट द इक्वेशन ऑफ ओव्हरऑल रिएक्शन ओव्हरऑल रिएक्शन कॅल्क्युलेट करताना आपण त्यातला जो कॉमन पार्ट आहे तो काय करतो कॅन्सल करतो म्हणजे दोन्ही रिएक्शन ऍड करतो म्हणजे आपल्याला पहिल्याचा आंसर घेऊया ऍक्शन एज आंसर ऍडिंग दीज टू रिएक्शन ऍडिंग दीज टू रिएक्शन वी गेट टू रिएक्शन काय मिळणार आहे आपल्याला तर ह्या दोन रिएक्शन ज्या आपल्याला ऍड केल्यानंतर लेफ्ट हँड साइडला NO2 आहे इकडे कुठे आहे बघा हा NO2 आणि हा NO2 काय होणार आहे आपला बघा NO2 आणि NO2 लेफ्ट हँड साइडला ऍडिशन होईल त्याचबरोबर राईट हँड साइडला काय जाईल हा F2 आणि रिएक्शन इफेक्ट चेक करावा क्वेश्चन चेक करू बघा NO2 हा F आहे सर तर याच्यानंतर कोण कॅन्सल होतंय कोण कॅन्सल होतंय हे एफ जी गॅस आणि हा एफ जी गॅस काय होतंय कॅन्सल होतोय म्हणजे ह्या दोन स्टेप काय झाल्या या लेफ्ट हँड साइड मधला आणि राईट हँड साइड मधला तुमचा एफ कॅन्सल झाला म्हणजे हा NO2 आणि NO2 काय मिळणार आहे तुम्हाला ट्वाइस NO2 हे लेफ्ट हँड साइड आणि काय उरला ट्वाइस NO2 तर हा आपला F2 उरला प्लस काय होणार आहे F2 आणि राईट हँड साइडला आपल्याला काय मिळणार आहे हा NO2 आणि हा NO2 F बरोबर आहे रिएक्शन लिहिलेली व्यवस्थित आहे का हा NO2 F कॅपिटल आहे तर NO2 F कॅपिटल म्हणजे NO2 F आणि NO2 F आपल्याला काय मिळणार ट्वाइस NO2 F हा मिळाला मग ही झाली कोणती ओव्हरऑल रिएक्शन झाली काय झाली ओव्हरऑल रिएक्शन तर पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशनला काय केलं आपण ऍड केलं आणि ओव्हरऑल रिएक्शन मिळाली ज्याच्यामध्ये कॉमन पार्ट होता जो एफ चा गॅसचा तो आपल्याला काय झाला कॅन्सल आउट केलेला नेक्स्ट आहे राईट डाऊन रेट लॉ मग रेट लॉ कशावर डिपेंडंट असतो रेट लॉ कशावर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट का कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट मग रिएक्टंट कोणते आहे तुमचे रिएक्टंट कोणते आहेत ओव्हरऑल रिएक्शन मध्ये घ्यायचे का कशामध्ये घ्यायचे स्लो स्टेप मध्ये घ्यायचे का फास्ट स्टेप मध्ये घ्यायचे सांगा स्लो स्टेप मध्ये घ्यायचे का फास्ट स्टेप मध्ये घ्यायचे का ओव्हरऑल रिएक्शन मध्ये घ्यायचे सांगा स्लो का फास्ट का ओव्हरऑल कोणत्या स्टेप मध्ये घेतो आपण इथंच म्हणले आता आपण कोणत्या स्टेप वर मध्ये घेतो तर स्लोएस्ट स्टेप मध्ये घेतो म्हणजे आपला बी चा आंसर राईट डाऊन रेट लॉ म्हणजे रेट हा तुमचा
हा कॉन्स्टंट के घेतला कॉन्सन्ट्रेशन कशाचं येणार आहे स्लो रिएक्शनचं का फास्ट रिएक्शनचं स्लो रिएक्शन मग स्लो रिएक्शनचं काय असतं रिएक्टंटचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 * कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय असणार आहे F आपल्याला पॉवर तिथे विचारले म्हणजे दिलेले माहित नाही आपण डायरेक्ट असा हा रेट लॉ लिहिला नेक्स्ट काय म्हणते बघा आयडेंटिफाय द रिएक्शन इंटरमीडिएट रिएक्शन इंटरमीडिएट म्हणजे काय सांगितलं ज्याच्या मधला लेफ्ट हँड आणि राइट हँड साइड मधला जो पार्ट कॅन्सल होतोय किंवा फर्स्ट रिएक्शन मध्ये जो प्रोड्यूस होतोय आणि सेकंड रिएक्शन मध्ये कंजम्पशन होतोय तो काय असतो आपला इंटरमीडिएट रिएक्शन इंटरमीडिएट ज्याच्यामध्ये कोणता होता क्लोरीन आणि क्लोरीन इथं पहिलं स्लो रिएक्शन मध्ये क्लोरीन प्रोड्यूस झालं सेकंड रिएक्शन मध्ये क्लोरीन काय झालं कंजम्पशन झालं तसंच इथं आपला F2 काय F जी आहे जो F आहे तो काय झाला प्रोड्यूस झाला म्हणजेच आपण इथं म्हणू शकतो ऑप्शन सी चा आंसर काय म्हणू शकतो रिएक्शन इंटरमीडिएट कोण असणार आहे तुमचा हा रिएक्शन इंटरमीडिएट हा कोणता असणार आहे हा आपला F असणार आहे कारण की F इज प्रोड्यूस्ड इन द स्लो रिएक्शन अँड कंजम्पशन इन द फास्ट रिएक्शन देअरफोर रिएक्शन इंटरमीडिएट इज अ F आले सगळे कॉन्सेप्ट लक्षात ठीक आहे तर हा आपला 6.4 कंप्लीट झालेला आहे.